नमस्कार मित्रांनो, मी विजय वाघ स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपला लाडका यूट्यूब चॅनल म्हणजेच विभा विजय व्लॉग वर। तर मित्रांनो, खूप दिवसांनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे, जिचं नाव आहे कुड्याच्या शेंगांची भाजी। ही एक रानभाजी आहे, ही आमच्या कोकणामध्ये जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा बनवली जाते। बरं, या कुड्याच्या शेंगा कुठे मिळतात? तर कुड्याच्या शेंगा जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा जंगलामध्ये कुड्याच्या झाडाला ह्या शेंगा लागतात आणि त्या शेंगा हाणून त्याची भाजी केली जाते। बरं, ह्या कोवळ्या असतात तेव्हा ह्याची भाजी खूप छान लागते। तर आजच्या व्लॉगमध्ये कुड्याच्या शेंगाची भाजी कशी बनवली जाते ते आपण पाहूया। चला तर मग उशीर न करता सुरू करूया कुड्याच्या शेंगांची भाजी। या कुड्याच्या शेंगा मी धुवून घेतल्या आहेत आणि त्या ते बारीक चिरणार आणि मग त्या उकळत्या पाण्यामध्ये जरा उकडून घेणार आणि मग त्याची भाजी बनवणार। त्याच्यासाठी फक्त कांदा लागणार आहे आपल्याला आणि थोडंसं खोबरं आणि चण्याची डाळ पण घातलेलीच आहे 4-10 आधी भिजत। तर मित्रांनो, इथे वहिनीने दाखवलं आहे आपल्याला काय काय साहित्य लागणार। इथे कुड्याच्या शेंगा दिसतात, इथे वेळी आहे, हे खोबरं आणि कांदा चिरून घेतलं आहे आणि या ठिकाणी डाळ भिजवून घेतली। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। वहिनी आपल्याला दाखवतील कसं कसं बनवतात। ही आपली चूल आहे गावची। तर या वेळीच्या साह्याने या शेंगा त्या बारीक चिरून घेतल्यात आपण आणि चुलीवर आपल्या पाणी गरम करत ठेवलं आहे आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये ह्या शेंगा उकडण्यासाठी टाकायच्या आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघता इथे छान असं उकळ आलं आहे। आपण ह्या उकडून घेतो कारण ह्याच्यात थोडासा कडवतपणा असतो, तो उकडल्यामुळे निघून जातो। तर 10-15 मिनटं छान असं उकडून घेतलं आहे आणि पाणी पण आपण मुरलेलं बघतोय। सो आपण आता चुलीवरून ह्या शेंगा उतरूया आणि त्यातलं पाणी गाळून घेऊया। तर बघताय पाणी गाळून घेतलं आहे आपण या ठिकाणी आणि ह्या आता एका ताटात आपण काढून घेऊया आणि आता ह्या शेंगा मळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याच्यात अजून पाणी असेल तर ते आपण काढून टाकू आणि थोडंसं कोरड्या करून घेऊ ज्यामुळे त्याच्यातला कडवटपणा निघून जाईल। तर अशा प्रकारे आपल्याला त्या मळायच्या आहेत आणि असे छोटे गोळे करून ते पिळून त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे आपण पुन्हा टोपात एकत्र ठेवून देऊया। तर अशा प्रकारे आपण पूर्ण पाणी गाळून टाकलं आहे त्याचं। आता चुलीवर आपण गरम तेलामध्ये कांदा टाकूया फोडणीला आणि हा व्यवस्थित ढवळून घेऊ। कांदा थोडासा लारसर होईपर्यंत आपल्याला तो परतत राहायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढची रेसिपी म्हणजे आपण ह्या कांद्यामध्ये मसाला टाकणार आहे। हा मसाला घरगुती मसाला आहे, तुम्ही तुमच्या घरी असणारा मसाला वापरू शकता। तर तो आपण आता इथे या कांद्यामध्ये टाकला आणि पुन्हा एकदा ढवळून घेतलं आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, टोपाला लागला नाही पाहिजे। आणि त्यामध्ये ही आपण डाळ भिजत घातलेली ती आपण टाकूया आता। तर डाळ टाकून घेतल्यावरती पुन्हा एकदा आपल्याला ही परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये, पूर्ण मसाला लागला पाहिजे। आणि आता बघताय तुम्ही इथे चवीप्रमाणे मीठ पण टाकलंय त्या डाळीमध्ये आणि ही थोडीशी उकडून घ्यायची आहे, शिजली की नाही एकदा चेक करायची आहे। पूर्ण शिजली की त्यानंतर आपण जी मळून ठेवलेली भाजी आहे ती यामध्ये टाकणार आहोत। तर ही आपली भाजी आहे कुड्याच्या शेंगांची, तर ही आपण यात मिक्स करूया आता। तर आता ही पुन्हा एकदा परतून घ्यायची भाजी, सर्व मिक्स करायची आहे आपल्याला। तर चुलीवरती कुड्याच्या शेंगांची भाजी कशी बनवली जाते त्याची ही रेसिपी मी तुम्हाला आज दाखवली आहे। आता हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये आपलं घरगुती खोबरं मिक्स करू, ज्याने भाजीची चव अजून चांगली होते। खोबरं आपण टाकलं आहे, आता हे पुन्हा एकदा परतून घेऊ। तर मित्रांनो, आता भाजी आपली रेडी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कळवा कमेंट करून, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।